स्पर्श दैविक स्पर्श तुझो सुमिया हर एक घड़िए तू आमका दिता दैविक स्पर्श तुझो सुमिया हर एक घड़िए तू आमका दिता दैविक स्पर्शान तू ये धनिया नव्या जीवान तू आमका भरता दैविक स्पर्श आसा तुझा त्या उतरान दैविक स्पर्श आसा तुझा त्या शब्दान दैविक स्पर्श आमच्या मग्न्यात दैविक स्पर्श आमच्या कुटुंबात दैविक स्पर्श आमका मेळता पेल्या थंय दैविक स्पर्श आमका मेळता तुझे थंय दैविक स्पर्श तू ये धनिया नव्या जीवन तू आमका भरता मुरिये माई तू कामे नमान करता संगो मो तू का समर्पिता श्री गुण तुझे माई आसामी गायता समोरांनी तळतो आजा सरकी दुर्वे तनिशी गोणी स्त्री तो बोलती अपनाऊ खुशी ताची करते पोनी चीये दिन हरे दिन विश्वास पोनी सर्गा संसाराची तुंगे ये माई तू कामे नमन करता काळजान तो मोग तू का समर्पिता श्री गुण तुझे माय आसामी गायता तुझे तोरी सामी जमकत्रेकता संगी सुडवणती सोडून दिले सोमिया चिंकर हासे तो साली उता संगी सोडवणती सोडून दिले कुरसामळी आमची माय तो साले कुरसामळी कुरसामळी आमची माय तो साले तुझे बरे मोरिये माय तू कामे नमन करता कळसानो मोग तू का समर्पिता श्री गुण तुझे माय आसामी गायता तुझे बरे सामी जमकत्रेकता मोरिये माय तू कामे मान करता काल शांत मोग तू का समर्पिता श्री गुण तुझे माय आसामी गायता
tu ce borisami zam către tau, tu ce borisami zam către tau, tu ce borisami zam către tau. Deu borodistium tum ca sărvan, संसाराच्या सोडवण्याच्या चरित्रेंत ही दोन खालसां देवाक सड मेस्वल्ली मनवल्ली खालसां जावन आसात. जेजूचे भोव पवित्र काळीज आनी मोरयेचे खताविन काळीज. खताविन म्हळ्यार अर्थ कितें? खत नातिल्ले न्हय गी म्हज्या लोबार एक तुमी दिस घाल्यार मस्त खतां आसात. जेवताना पडली मासाची कडी गी मासलेची कडी गी काले मस्त कथा. पूण मोरयेच्या काळजार एकच एक खत नातले, कळंक नातिल्ले, कसलीच गली जाय त्या काळजाचेर खंसो नातली, नितळ निर्मळ काळीच ते जावन आसले. देखून खता विन काळजाचे फेस्त म्हण आमी ह्या फेस्ताक आपयता. मोगाशानो मोरी आमकां आमच्या जिवनांत देवान आमकां दिल्ले एक विशेष देण आहे. देवान आमकां सबार देणी दिल्या. देवान ताच्या पुता जेजू क्रिस्ता मरिफात आमकां सबार दैवीक देणी. आनी ही दैवीक देणी आमच्या दिसपोट त्या जिनी एक गरजे पडचे तसली देणी देवान आमकां जेजू मरिफात दिल्यांत. आनी ती जावन आसात एक एवकारिस्त पवित्र एवकारिस्ताचो सक्रामेंत. दुसरें जावन आसा मोरी माय. मोरये मायक जेजून आमकां आमचीच आवय जावन दिला. जुवांच्या वांजेलांत आमी वाचता एकनिसावो अध्याय थंयसर जेजू म्हणटा खुर्सार तो उमकळो नासता आसतना आपणाचो जीव देवाच्या हातांत वपसून दिवच्या आदी तो ताच्या मोगाच्या शिसाक जुवांक म्हणटा ही तुजी आवय. आणि तांच्या शिसांक दाखोवन मोरयेक तो म्हणटा हो तुजो पूत. आणि अशें सांगल्या जेजू न्हू मोगाच्या न्हू मोरयेक आमकां आमची आवय जावन दिला. कितलें व्हड तें भाग आमचें. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आमकां आमची जतन घेवची, आमचो मोग करची, आमचे संगी पॉयंट करची एक धार्मीक एक सर्गींची आवय आसा. सगळो वेळ ती आमचेर तिची मोगाची नदर घालन आमकां तिच्या खाकूळ तिच्या दिश्टीन ती पळोवन आसा. आणि आमी तिच्या भुरग्यांनी हरी एकल्यांनी तिच्याच मेटांनी सोलो न्हू तिच्या पुता जेजू बरी आमी जाय जय म्हणली आशा जावन आसा आमच्या सर्गींच्या आवयची. सबार जाणांनी म्हणचे आसा तुमकां मोरये खाल्याक तुमी मान करतात, तुमी खाल्याक मोरयेक विशेष स्थान दितात अशें सांगचे आसा. एक दीस एक मनीस एका पाद्र्या बालागी वचून म्हणालो खंय पादर तुमी कातोलीक मोरयेक लेखाच्या की वर्त तो स्थान दिता तुमच्या इगर्ज मातेन. एक्चुअली मोरयेचो स्थान काय व्हडलो न्हय, आमकां जाय जाय केवल जेजू मात अशें म्हणून ताणें पाद्र्या बाडे सवाल केले. खंय पाद्र्या बाणी विचारलें खंय त्या मनशा कडे तुका आंबे खावची आभिरूस आसा गी, आंबे खाताय गी तूं? वय फादर हांव आंबे खाता, म्हाका आंबे बारी लायक. आंबे खंय तावन येतात विचारलें खंय पाद्र्या बाण. त्या मनशान म्हळें वय आंबे रुखार तावन येतात फादर, रूख नातल्यार तुका आंबे मेळटा ते? हो मनीस म्हणालो खंय ना फादर, रूख नातल्यार कशे आंबे मेळचे? पाद्र्या बाण सांगलें खंय तशेंच जावन आसा मोरी. जेजू मोरयेच्या कुसव्यान तावन जल्मारले एक फळ जावन आसा तर मोरी एक रुखा भाशेन जावन आसा. तिने जेजू म्हणल्या देवाच्या सुपुताक आपणाच्या गर्भांत 9 महिने व्हावो न्हू त्या पुता जेजूक आमकां संवसाराक
आमचो सोमी सोडून धाड जावन दिला. तिच्या सुकुसव्यांत जाल्ल्या ह्या फळाक तिने देवभुरंतीन मोगान मायपासान वागयले आणि देवाचो मोग तिच्या पुताक तिने दिलो. आणि तितले मास नाही आपणाचो सुपूत कुर्सार मरताना समेत ती ताच्या पायांत रावन ताच्या पुता संगी रावली. ती फळ धावना प्रेज द लॉर्ड. धैर्यान ती रावली मात्र नाही भियोन गेल्ल्या शेळून गेल्ल्या जेजूच्या शिसांक तिने धैर्य दिले. तांकां तिने संगी दवरले आणि असे जेजूचे मिसाव मुखार सुनवेच्या कामांत ती संपूर्ण दारान भागीदार झाली आणि मनशाच्या सोडवणेच्या कामांत ती मेतेर झाली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तीस आवय मोगाच्या नो तुमका आणि मका जेजून आमची आवय जाऊन दिला. प्रेज द लॉर्ड. आणि एक वर्ते सत आमच्या भावार्थाचे सत आणि आमकां दादोस्कायची खबर जावन आसा ही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. स्कॉट पॅक म्हणलो एकलो नावाडदीक इंग्लिश बरयणार, इंग्लिश बरयणार आणि ताणें एक फेमस बूक बरयला आणि त्या बुकाचे नाव जावन आसा द रोड लेस ट्रॅव्हल्ड म्हण. चड वापरी नातलो रस्तो म्हण, चड वापरी नातलो रस्तो. आणि या बुकाचे पहिले सेंटेन्स असे तो सुरू करता, लाईफ इज डिफिकल्ट म्हणून सांगून काले. लाईफ इज डिफिकल्ट म्हणल्यार जीवन कष्टांचे. कोणी तुमकां सांगला तर जीवन सुलभ म्हणल्यार ही फोट जावन आसा. जीवन कष्टांचे आमकां हरी एकल्याक आमच्या जीवनांत कष्ट येतातच. आमी गाम पिळूंक आसा, आमी वावर करूंक आसा, कांठे कुंठे आमी फुडें करूंक आसात, पर्वत दोंगर आमी पार उतरून वचूंक आसा. जीवन कश्टाचें आणि हे सत जो कोण समजून घेता तो संतोषान आणि दादोसकायन आपणाचे जीवन फुडें करूंक शकता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पूण कोणी बसून म्हणटा हो जीवन म्हणल्यार बरें कश्ट आसा ना तर आसूंक नजो अशे म्हणसो मनीस इल्लेशे कश्ट येता नाही कान जाता खावचे येता भियेता मागीर नर्क येता मागीर पाटी येता मुखारच्या बदला मोगाचे न्हू. जेजूक हे सत बरें कळीत आसले. स्कॉट पॅकान तसो बूक बरोवच्या की मस्त पळयले जेजूक हे सत कितें आसले बरेंच कळीत आसले की आमचे जीवन कश्टांचे आमचे पयन ह्या संवसारांत मोठवे इल्ल्या वर्सांचे तांत मस्त कांटे कुंटे दोंगर पर्वत पुरा आसात म्हणले सत जेजू बरें जण आसलो. आणि देखून ताणें कितें केलें आमकां जतन घेवचीच आशिल्ली मोगाची एक आवय ताणें आमकां दिल्या. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि ही आवय मोरी आमची मोगाची माय आमची हरिये घडये जतन घेता. आमचे पासून ती हरिये घडये मागोन आसा आणि क्रिस्त तावणू आमकां जाय ती घडाय आणि सकत ती आमकां मागोन धाडता. प्रेज द लॉर्ड. आणि हे सत आमी जणा जावंक जाय. ना केवल जेजू आमच्या जीवनांत हरिये घडये आमचे संगी आसा कित्याक म्हळ्यार ताणें बसयले जावन आसा संसाराच्या अखेर पर्यंत हांव तुमचे संगी आसा. ना केवल पवित्रत्म आमच्या जीवनांत जेजून आमकां एक इनाम जावन दिला ताणे ताच्याच आवयक मोरयेक आमची आवय जावन दिला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि ही मोरी आमची जतन घेता आमचेर सदांच तिच्या काकुळतीची दिश्ट घालून ती आमकां पळोवन आसा हरिये घडये. आमकां कळीत आसा आवयचो मोग आपल्या भुरग्यांक कितलो गे म्हण. आपणाक कितले कश्ट आसल्यारी आपणे जोविनातल्यारी आपणे सगळी रात न्हीद कळल्यारी
आपल्या भुरग्यांची बऱ्या तरान जतन घेतात आमच्यो आवयो. हे आमकां सदांचे सत. कुटुंबांत जल्मले आमकां सर्वांक कळीत आसले हे सत जावन आसा. हरी एक आवई आपल्या भुरग्यां पासत कितलो त्याग करता, कितल्या निस्वार्थीपणान ती आपणाचे जीवन सारता, कितले सॅक्रिफीस ती करता म्हणले सत आमकां सर्वांक कळीत आसा. आसा की ना? आसा. म्हाका कळीत आसा, म्हाका बरेच कळीत आसा. म्हज्या सावयन कितले कस काढल्यात, कितले सॅक्रिफीस केल्यात, कितले पटी भुकेर रावल्या, कितले पटी निदान आसतना रावल्या म्हणले सत म्हाका बरें कळीत आसा. आनी हे सत म्हाका समजता की हरियेतल्याक आमकां कळीत आसा. आनी असलीच एक मोगाची आवय जावन आसा. मोगाचे न्हू आमची सर्गींची माय मोरी. ती एक केवल पिंतूर न्हय, पिक्चर न्हय. मोरी एक केवल दृष्टांत न्हय. मोरी एक व्यक्ती जावन आसा. देवाची आवय, ख्रिस्ताची आवय, आमची आवय जावन ती आमचे संगी पॉयंट करता. आमी कष्टांत आसता आसतना आमकां ती धैर्य दिता. मोरयेच्या जिनयेचेर आमी एक नदर घाली तर तिका मेळ्ळे तितले कश्ट कोणायके मेळोना. गब्रियल बोडव्यान तिका बरी खबर हाडली न्हय गे. अन्न कितें म्हण सांगलें? तूं देवाच्या पुताची आवय जातली. पवित्र ज्ञावरी गर्भेस्त जावन तूं एका पुताक जल्म दितली आनी तो पूत संवसाराचो सोडोवणदार जातलो. इतली बरी खबर दिवन जाल्ल्यान बोडव्यान कितें सांगलें तिका? तुजी कजन एलिझाबेथ 6 महिन्यांची गर्भेस्तीन जुआंव बाप्तिस्ताक ती तिच्या गर्भांत घेवन आसा. उतर प्रायाची ती जावन आसा. तिचो घोव जाखारा येय उतर प्रायाचो जावन आसा. तांकां तुजी गरज आसा. तूं वस आनी तुजी सेवा दी म्हणटा बडवो. मोरी कितें करता? घळाय करिनासतना, पाटी मुखार पळयनासतना, पयशिल्ले ते पळयन लेखिनासतना तक्षणा ती गर्भायसर वेता. कित्याक? एलिझाबेथीची साखरी करूंक. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तिचे कष्ट जेतना बडव्यान तिका बरी खबर हाडली त्याच घडये सुरू जातात कष्टांची जिणी सुरू जाता. जेजू ती जल्म दिता आसतना खंयसर तिने जल्म दिल्लो? एका गोट्यांत. कित्या म्हळ्यार तिका बरो जागो खंय मेळो ना. एक कडेन चिंता त्या गोट्यांत घाण शेण गोरवांचे मूत जळारी आनी काले ते पुरा लेखी नासतना त्या गोट्यांत ती देवाच्या सुपुताक जल्म दिता. कश्टा वयर कश्ट. मागीर हेरोद भुरग्यांक जिवशी मारूंक सोदच्या वेळार आपल्या गोवा संगी आनी बालशा संगी ती इजिप्ताक फळ वेता. पयशिले कश्टांची वाट परतून फाटी येता तिच्या हळ्ळेक. आनी मागीर जेजू विशेष कश्ट भोगतासतना पाशांव नालिसाचे मोन कुरसार उमकळतासतना ती ताचे संगी रावता, ताका आदार दिता, सपोर्ट करता, धैर्य दिता. आनी असली आवय जावन आसा आमची. तिच्याच जिवना वरवीं, तिच्याच देखी वरवीं, तिच्याच मागण्या वरवीं, तिच्या हर एक कृत्या वरवीं ती आमकांय बुजावण दिता, धैर्य दिता, सांगात दिता. आनी आमचे पळयन मुखार सुनवणूक ती आमकां आदार दिता. म्हणून ना केवळ इतलेंच करता, ती दिसपोरते आमचे पसत कितें करता? विनाती करता. प्रेज द लॉर्ड. विनाती करता. इंटरसीडिंग फॉर अस 24 आवर्स एंड वॉचिंग ओवर अस ऑन हर लविंग चिल्ड्रन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खत नातिल्ले काळीज जावन आसा मोगाचे
बॉक्सान्याचे माय पासासो एक जागो हार्ट इज द सिंबल एंड सीट ऑफ लव कंपैशन फॉरगिवनेस एंड ऑल गुडनेस प्रेज द लॉर्ड. आणि हेन्स जाऊन आसले मोरयेचे काळीज आणि तिच्या काळजांत मोग दयाळाई बॉक्साने मायपास बरोवन ओमतालो कित्याक म्हळ्यार तिचे काळीज खत नातिल्ले काळीज जावन आसले. प्रेज द लॉर्ड. खत ना पातकानांत मोसोर ना हागे ना कितेंच ना तिच्या काळजांत देखून तिचे काळीज खतावीन. आणि हे काळीज खतावीन जाल्ले वरवी तिच्या काळजांत आसले कितें बरेपण मात्र. प्रेज द लॉर्ड. बरेपण मात्र मोग मायपास दयाळाय बॉक्साने संतोष दादोसकाय हे सगळे तिच्या काळजांत बरोवन वमता जाले कित्याक म्हळ्यार तिच्या काळजांत कसलीच पातकाची पातकाचे एकच एक खत नातिल्ले. प्रेज द लॉर्ड. देवान तिका दिल्ले देवान तिका पातकांतले राखण व्हेल्ले. शी वॉज प्रिझर्व्ड फ्रॉम ओरिजिनल सीन बाय गॉड हिमसेल्फ. प्रेज द लॉर्ड. देवान तिका राखिल्ले पातकांतले पातकांत पडान अशे देवान तिका राखिल्ले कित्याक म्हळ्यार देवाचे योजन संसाराच्या सुरवेतान आसले की मोरी आपल्या पुताची आवय जातली आणि ताका या संसारान ती हाडटली सोडोवनदाराक आणि त्या सोडोवनदारा संगी मेळोन ती मुनशा कुळाच्या सर्वसावांत वांटेली जातली. प्रेज द लॉर्ड. मग अशें न्हू लुकाच्या वांजेलांत दोन जाग्यांनी मोरयेच्या काळजा विशयंत उल्लेख केल्ले आमकां वाचूंक मेळटात. सा लुकाच्या वांजेलांत दुसऱ्या अध्यायाच्या चौथ्या वळींत आम्ही ऐकत आहोत कितें म्हळ्यार जुसेतावी त्याच्या घराण्याचो देखून गलिलेयाच्या नजरेत शहरात हावन सुदयांत असलेल्या तावीताच्या शहराक बेतलेहमाक आपले नाव दाखल करच्याक गेलो. ताचे लागी करार जाल्ली ताची पतीन मरी ताचे संगता गेली तवळ ती भरलेली घर बीण ती थंय आसतना तिचे प्रस्तुतपणाचे दीस भरती जाले आणि ती आपल्या प्रथम भुरग्याक एक पुताक प्रस्तुत जाली. ताका तिने फळयांनी गुटलावन आणि खावणेन दितेलो कित्याक चात्रान तांकां जागो मेळनातलो. गोडव्यान मोरयेक बरी खबर हाडली सोडोवनदाराची आवय ती जातली म्हणले हे सत ताणें तिका कळीत केले. ताच्या उपरांत गोडव्यान तिका सांगले फटाफट तूं बायसर आनी एलिझाबेथीकर वस. ही सर संगती तिच्या दोळ्या मुखार ती पळयत आसतना तिका एका पिक्चरा भाशेन हे सगळें दिसलें. खालें गाय हे सद गी हे वयगी हांव एक सोपान पळयतां गी. तिका कितें समजवना ती इल्ली कन्फ्यूज जाली. पूण लोक म्हणटा मोरयेन ह्यो सर्व संगती तिच्या काळजांत कितें करून दवरल्यो जागोवन दवरल्यो. मेरी केप्ट ऑल दीस थिंग्स इन हर हार्ट एंड पॉन्डर्ड ओवर देम. तिच्या काळजांत तिने जगोवन दवरल्यो आणि जे कितें तिका समजवना तिने ते सर्व देवाच्या पायांतळा समर्पण दिले. प्रेज द लॉर्ड. देवा म्हाका ह्यो संगती समजनात तरी पूण तुझ्या कुशेक हांव खास्ती मान घालता मात न्ही. म्हजे सर्वस्व म्हजे उणेपण म्हजी ना समजणी हर एक हांव तुझ्या पायांतळा समर्पण दिता तुझ्या कुशेपण मने म्हज्या जिवनांत तूं कर. प्रेज द लॉर्ड. मोगाच्यानो हे मागण्यांतले व्हडते मागणे आमी सबार पोटी हे वाचता वांजेलान पूण असो अर्थ आमकां कळीत ना. हे मागण्यांतले व्हडले व्हडले मागणे देवाच्या कुशेक संपूर्ण तरान खर्ती मान घालन आमचे सर्वस्व ताका समर्पण दिवचे अशे की व्हडले मागणे दुसरे ना. प्रेज द लॉर्ड. आणि हे लिसांव आयच्या दिसा आमी मोरयेत हांव शिकोंक जाय आणि तिचे संगी मेळोन
आम स्वभावार्थ आम्ही घट करूंक प्रयत्न करूंक जाय. मग जनो अनेक कडे आम्ही ऐकत आहोत लुकासुसु वांजेल 2:30-35 हंगासरी मोरियेच्या खालसा विषयांत एक उल्लेख केलो आमकां वाचूंक मेळटा. दोवर सिमियान तांकां आशीर्वाद दिलो आनी त्या आवयक मोरियेक ताणें म्हळें, पळय देवान ह्या बाळकाक मनशाने तिरस्कार करचो एक कुर्त कसो नेमला आनी दूख एक धारीचे तलवारी बरी तुजे काळीज वापसितले. हो बाळक इज्रायलान साबाराक पडूंक आनी साबारांक उठोवंक कारण जातलो. हे वरवीं साबाराच्या अंतस्करणाची गुटाची चिंतना भायर पडतली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सिमियानाचो प्रावादपण आमी ऐकत आहो जेतना बालशाक देव टेम्पलांत समर्पण दिवंक मोरी आनी झुजे व्हरतात तेतना कोणाक भेटतात? सिमियोन प्रावादीक ती थंयसर देव टेम्पलांत भेटतात आनी तेतना सिमियोन प्रावादी ताचे प्रावादपण करता आनी म्हणटा, हो हे बालशे संसाराच्या सोडवणेक कारण जातले. आनी तो म्हणटा मोरयेक पळोवन भागी तूं जावन आसाय मोरी, तुजे काळीज पापसतले तरी पूण तूं तिरासनेन रावतली. प्रेज द लॉर्ड. ओय मोगाच्यान जेदना जेजू तिच्या दोळ्या मुखार खुर्सार मेलो तेदना मोरयेचे काळीज निजायकी बाल्येंत तोपुरले बरी पापसले घायल्ले तरी पूण तिने भावार्थ सांडो ना. प्रेज द लॉर्ड. भियव ना ती भियेली गी धावली गी फोण धावली गी म्हज्या पुताक नालिसाचे मोर्ण दिले म्हाका हेंस मेळटले म्हण चिंतन ती धावली गी ना, थंयसर रावली तिचे काळीज पपसले तरी देवाच्या मिसावांत वांटिल्ली जावच्या ती थंयसर रावली. तिस मोरी मोगाच्या नो आमकां आज धैर्य दिता. सबार पडी आमी चिंता आमचे जीवन कश्टांचे म्हण नालिसाचे म्हण आमी चिंता भेंबिरांत आमकां भोगता खावचेनी आमकां भोगता. ह्या वखदा मोरी जिचे काळीज भपसरले तरी पूण ती भावार्थान आनी तिरासनेन रावली तिस मोरी आमकां सर्वांक धैर्य दिता घटाय दिता. मात्र न्हय ती आमची जतन घेता. कितें करता? जतन घेता. सगळो वेळ तिचो इंट्रेस्ट एकत आमचो तिका असो हुस्को दुसरे कितेंच ना तिका. तिका अशें कितें आमचो मात हुस्को कशें ह्या म्हज्या भुरग्याक हांवें देवाच्या पांयांत तळी व्हरून पावोव येत, कशें हांवें म्हज्या ह्या भुरग्याक भावार्थांत सांबाळी येत, कशें ह्या भुरग्याक हांवें धैर्य दिवं येत, कशें हांवें ह्या भुरग्याक ताचे कश्ट संकश्ट फुडें करून मुखार वसूंक घटाय दिवं येत वस्सू जावन आसा आमच्या मोरयेचो हुस्को. आमी धन्या देवाक प्रत्येक तरान अर्घां दिवया. आमकां एक मोगाळ दयाळ मायपासून भरलेली आवय दिल्ल्या खातीर, आमची जतन घेवची आवय दिल्ल्या खातीर आनी तिचे बरीच आमचे जीवन ख्रिस्ती माउल्यांनी भरलेले जीवन जावन रुपीत करूंक तिस्स मोरी आमकां सर्गीतावन ससाय मागून धाडून दी म्हणून आमी मागया. दैवीक स्पर्श तुजो सुमिया हर एक घडये तूं आमकां दिता. दैवीक स्पर्श तुजो सुमिया हर एक घडये तूं आमकां दिता. दैवीक स्पर्शान तुये धनिया नव्या जीवान तूं आमकां भरता. दैवीक स्पर्श आसा तुज्या त्या उतरान, दैवीक स्पर्श आसा तुज्या त्या शब्दान. दैवीक स्पर्श आसा आमच्या मागण्यान, दैवीक स्पर्श आसा आमच्या कुटुंबान. दैवीक
स्पर्श का मिलता पहला था, दैवी स्पर्श का मिलता तुझे था, दैवी स्पर्श तू ये धनिया, नव्या जीवन तू हम का मिलता, दैवी स्पर्श, दैवी स्पर्श, दैवी स्पर्श।